आज होणाऱ्या म्हाडाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री रात्री 2 वाजता केवळ एका व्हिडिओ बाईटच्या माध्यमातून देतात हे मोठं दुर्दैव आहे. आरोग्य सेवक भरती परीक्षेतही 4 वेळा असे प्रकार झाले. आता म्हाडाच्या परीक्षेमध्ये सुद्धा तोच प्रकार होताना दिसतोय. त्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं या गोष्टीचा तीव्र निषेध करत व राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी दिलाय. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून त्यांचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एक विद्यार्थ्यांच्या आयुष्याची वाट लावणारी भेट, एक गिफ्ट विद्यार्थ्यांना देण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करण्याचा एकही प्रयत्न, एकही चान्स हे सरकार सोडत नाही हे पुन्हा एकदा समोर आलेलं आहे. या ठिकाणी आज म्हाडाच्या परीक्षा होणार होत्या आणि त्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सरकार कधी घेतं तर रात्री 2 वाजता, पहाटे 2 वाजता मंत्री महोदय व्हिडिओ बाईटच्या माध्यमातून सांगतात की उद्याच्या परीक्षा आता होणार नाही आणि विद्यार्थ्यांनी कृपया गाव सोडू नये. आणि तुम्ही हॉल तिकीट मध्ये लिहिता की आदल्या दिवशी परीक्षा केंद्रावर पोहोचा आणि आज तुम्ही सांगता की गाव सोडू नये. म्हणजे 5-6 तास, 7 तास परीक्षेला शिल्लक असताना विद्यार्थी गाव सोडणार नाहीत तर मग दुसऱ्या दिवशी काय हेलिकॉप्टर किंवा आपल्यासारख्या चार्टर्ड फ्लाईटने पोहोचणार का, हा प्रश्न विद्यार्थी विचारतायत. आणि मग तुम्ही या परीक्षा रद्द करता आणि जर का या परीक्षांमध्ये अशा काही पेपर फुटीची प्रकरणं होत आहेत, आपण स्वतःला ब्रिलियंट मंत्री समजता तर आपल्याला हा विषय आधी समजत नाही का? अरे किती वेळा हा प्रकार आपण करणार? आरोग्य सेवक भरतीमध्ये तोच विषय झाला, एकदा नाही 3-3, 4-4 वेळा झाला आणि पुन्हा एकदा म्हाडाच्या विषयामध्ये तोच प्रकार होतो. विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं वाटोळं करण्याचं काम हे सरकार सातत्याने करतंय हे आता त्या ठिकाणी समोर आलेलं आहे. आणि हे सरकार जनसामान्यांचं नाही तर दलालांचं सरकार आहे ह्याच्यावरती आता शिक्कामोर्तब झालेलं आहे. हे सरकार उत्कृष्ट पद्धतीनं कुठली गोष्ट करू शकते तर फक्त खंडण्या आणि दलाली वसूल करू शकते हे सुद्धा समोर आलेलं आहे. बाकी सगळ्या गोष्टींमध्ये विद्यार्थ्यांच्या विषयामध्ये हे सरकार वारंवार अपयशी झालेलं आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं वाटोळं करत चाललेलं आहे. विद्यार्थी मागणी करतायत की आमच्या परीक्षा एमपीएससी आयोगाच्या माध्यमातून घ्या, पण स्वतःचे आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी हे सरकार प्रायव्हेट कंत्राटदारांच्या माध्यमातून, कंपन्यांच्या माध्यमातून हे त्या ठिकाणी परीक्षा घेतात. आमचा ह्याला विरोध आहे. सातत्याने हा विषय त्या ठिकाणी घडत चाललेला आहे. या विषयाचा आम्ही निषेध करतो आणि राज्यभर विद्यार्थ्यांच्या मागे उभं राहा, या विषयाचं राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा या निमित्तानं देतो.